आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादी, नवीन वर्षाचा पहिला दिवस किती छान गेला ना आपला. खरंच पुढच्या वर्षी आपला सुद्धा आपलं बाळपण असेल ना. आय एम सो एक्साइटेड. मी नेक्स्ट इयरचा विचार करते. मला नेक्स्ट डेला काय होणार आहे हेला सांगता येणार नाही. कसं सांगू हिला. आदी, काय रे मी एवढी बडबड करते, तू फार काही रिएक्ट करत नाहीयेस. नाही नाही अनुवा, असं कसं होईल. तू बोलतेस आणि माझं लक्ष नाही असं कधी होईल का. 24/7 माझ्या डोक्यात फक्त तू आणि आपलं बाळ ह्या दोघांचेच विचार असत. नाही आधी, तुला कसला तरी स्ट्रेस आलाय. एवढ्या गोष्टी घडतात ना आपल्या लाईफ मध्ये की डोकं नुसतं भंजाळून गेलंय. म्हणजे डोक्यात फक्त सतत ते विचार असतात, स्ट्रेस असतो, टेन्शन असतं, बाकी काही नसत. मला माहितीये आधी, फक्त माझ्यामुळे तू स्ट्रेस घेतोस. त्यात माझे सततचे मूड स्विंग्स होत असतात, पण मी खरंच अरे मी मुद्दाम नाही करत. बघ, आता ज्या गोष्टी घडतात त्या घडतात, त्याला आपण काही नाही करू शकत. पण हे मूड स्विंग्स वगैरे म्हणजे नॉर्मल आहे. अगर डॉक्टरने काय सांगितलं होतं की हार्मोनल चेंजेस असतात त्यामुळे मूड स्विंग्स होतात, इट्स परफेक्टली ऑल राईट, कळतंय का. पण मला तरी असं वाटतं की तू योगा आणि मेडिटेशनचे क्लासेस लावावे. ते म्हणजे मी कुठेतरी वाचलंय की प्रेग्नन्सीमध्ये चांगलं असत. खरं सांगू का, मी तुला आता हेच सांगणार होते की तू एखादा योगा क्लास जॉईन कर, म्हणजे रिलीफ मिळेल तुला. म्हणजे काय कोइन्सिडन्स आहे बघा, तू विचार करतेस की मी योगा क्लासेस लावावे, मी विचार करतोय की तू योगा क्लासेस लावावे. आणि आज गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी माझ्या एका जुन्या मित्राचा फोन आला होता. तो रिसेंटली आपल्या सिटीमध्ये शिफ्ट झालाय आणि तो सांगत होता की मॉर्निंग क्लासेस योगाचे चालू करतोय, तू आणि तुझी वाईफ जॉईन का नाही करत. तर मला काय वाटतं की तू योगा क्लासेस खरंच जॉईन करा. आणि तूच कशाला, म्हणजे मी सुद्धा येतो ना, आपण दोघं मस्त जाऊया. बाळासाठी पण चांगलं असतं ते. काय वाटतं, व्हॉट डू यू थिंक. मी नाही, तू जॉईन कर. ए, मी एकटा काय. हे बघ, प्रेग्नन्सी मध्ये ना योगा आणि मेडिटेशन खूप चांगलं असतं. हो, पण आधी तुला माहिती ना, सकाळी मी लवकर नाही उठत. आय मीन मला नाही उठवत, कारण रात्री किती उशिरा झोप लागते तू तर बघतोस ना सगळं. ऐक ना, तू एकटा जॉईन कर. बरोबर आहे, पण एक काम करूया का, तू योगा क्लास जॉईन कर आणि तिकडे जे काही शिकवतील ते घरी येऊन तू मला शिकव. चालेल. चालेल, म्हणजे आता जर आमच्या मॅडमने आम्हाला ऑर्डर दिली तर आम्ही तरी काय बोलणार. ठीक आहे, चालेल. थँक्स टू यू अनु, शेवटी मला जे हवं होतं तेच झालं. दादी, आता कसला विचार करतोय. विचार म्हणजे नाही, विचार आज करत होतो की उशीर झालाय झोपायला हवं. चला झोपूया. झालं मॉइश्चरायझर लावून अजून लावायचं. नाही नाही झालं थोडं. चला.